बम बम भोले, महाशिवरात्रीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वाटत आहे ना मी पार्वती. तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवास रेसिपी बघत आहोत. आणि उपवासाची सगळ्यात कॉमन रेसिपी कुठली तर वरळीचा भात आणि आमटी. बऱ्याच ठिकाणी याला भगर आमटी पण म्हणतात. चला तर मग शिकूया भगर आमटी. भगर आमटीसाठी पहिले गॅस लावून कढई तापायला ठेवा. कढई तापल्यावर त्यात 1 टेबलस्पून तूप घाला, 1 टीस्पून जिरं घातलं आहे मी याच्यामध्ये. जिरं किंचित लालसर झालं की त्यात मिरची घाला. आता आपण यात भगर परतवून घेणार आहोत. मी 1.5 वाटी भगर घेत आहे आणि ही धुतलेली भगर आहे. याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. याचा रंग वगैरे बदलायची वाट बघू नका. भगर परतवून घेतल्याने काय होतं, भगर एकदम मोकळी होते. जवळपास 1-1.5 मिनिटं मी याला परतवून घेतलं आहे. आता 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट घालत आहे, 1/2 वाटी दही, चवीपुरतं मीठ आणि जेवढी भगर आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्या. ही फोडणीची भगर आहे, म्हणजे तुम्हाला आमटी करायची नसेल तर नुसती भगर पण चांगली लागते. आता याला मिक्स केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं मी याला मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे. याला झाकून ठेवा आणि 10 ते 15 मिनिटं वाफ काढून घ्या. आता भगर शिजत आहे तोपर्यंत आपण आमटी करून घेऊ. मी 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट आणि 2 मिरच्या आणि हे मिक्सरमधनं मी काढून घेणार आहे. गॅस लावून कढई तापायला ठेवा. आता मी यात 1 टेबलस्पून तूप घालत आहे. आता आपण यात 1 टीस्पून जिरं घालत आहे. आता आपण मिक्सरमधनं काढलेलं वाटण्यात घालूयात. यात मी जवळपास 1/2 ग्लास पाणी घालत आहे. 2 ते 3 चिंच मी गरम पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या. या चिंचेचा कोळ आहे, म्हणजे चिंच काढून घ्यायचा आणि पाणी वापरायचं. चिंचेचा कोळ घालत आहे मी यात आणि किंचित आंबटपणा कमी करण्यासाठी थोडं गुळ घालत आहे मी यात, म्हणजे 1 मोठा सुपारी एवढा खडा. हे मिक्स करून घ्या आणि यात आता मी चवीनुसार मीठ घालत आहे. आता याला 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर उकळी द्यायची आहे. तोपर्यंत आपण आपली भगर बघूयात. आता आपण याला थोडं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आमटीला मस्त उकळी आली आहे. आपली आमटी झाली आहे. गॅस बंद करून टाका. आता आपण बघूयात आपली भगर झाली आहे की नाही. आपली भगर झाली आहे, मोकळी पण झाली आहे. फोडणीची भगर आणि दाण्याची आमटी मस्त यमी कॉम्बिनेशन आहे. तर महाशिवरात्रीला नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.